ज्यांनी आजच्या या विषयावर सविस्तर असा प्रोफाईल टाकलेला आहे. मित्र हो, आजच्या या गतिमान युगामध्ये विज्ञान अफाट प्रगती करत असताना अजूनही आपल्या ग्रामीण भागामध्ये विज्ञानाच्या काही शाखा पोहोचायच्या आहेत. त्यातलीच एक शाखा म्हणजे अभ्यागत. काही वर्षांपूर्वी आमच्या या जाणेफळ सारख्या छोट्या गावामध्ये अभ्यागत नावाचं रोपटं रुजवलं गेलं. कमालीची अजंत अज्ञान आमच्या परिसरामध्ये होतो. लोक नाव ठेवायला लागले, काय आणलं, मुलं हातवारे करतात, आमची मुलं वेळे होतील, असं एक ना अनेक प्रतिक्रिया यायला लागल्या. परंतु कुठलाही संघर्ष किंवा कुठलंही यश हे सहजासहजी मिळत नसतं. त्यासाठी करावा लागतो तो आफाक असा परिश्रमाचा डोंगर पार. आणि तो पार केला आमचे कुरकुटे दाम्पत्य, आदरणीय कुरकुटे सर आणि कुरकुटे मॅडम. अगदी घरोघर फिरले, प्रत्येकाच्या घरी जाऊन अभ्यासाचं महत्व समजावून सांगितलं. हळूहळू पालकांच्या ते लक्षात यायला लागलं. हळूहळू नवोदय स्कॉलरशिप सारख्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये आमच्या ज्या विद्यार्थ्यांना त्याचा अफाट असा फायदा होऊ लागला. आणि कालांतरानं नकारात्मक असणारी जी वृत्ती लोकांमध्ये अभ्यासबद्दल होती, तिचं रूपांतर सकारात्मक झालं. आणि नक्कीच यासाठी या दाम्पत्याचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. जी क्षण अभ्यास अकॅडमी कुरकुटे सरांनी आग्रह केला की सर त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत चला, एकदम पहा. आणि इथे आल्यानंतर खरोखर मी भारावून गेलो आहे. एवढा प्रचंड असा प्रतिसाद, प्रचंड संख्येने विद्यार्थी यामध्ये सहभाग होत आहे. जग किती गतीनं धावत आहे याचा प्रत्यय मला या ठिकाणी आला. नक्कीच अभ्यासाला अत्यंत उज्ज्वल असं भवितव्य आहे. मी माझ्या वतीनं मित्र एक स्पर्धा आहे, यामध्ये काही यशस्वी होतात तर काही पराभव होतात, त्यांना यश मिळवता येत नाही. परंतु पराभव झाल्यानं खचून जायचं नसतं, नव्या उमेदीनं नव्या आकांक्षाकडे झेप घ्यायची असते. म्हणून आजचे जे यशोगाथा असणारे आमचे पराक्रमी मावळे त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जे नंबर मिळू शकले नाही, ज्यांना यश मिळालं नाही, त्यांना पुढील वर्षासाठी माझ्याकडून शुभेच्छा देतो. आदरणीय कुरकुटे सर आणि मॅडम आणि जी चांद अभ्यास अकॅडमी या सर्वांचे पुढच्चे एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.